औरंगजेब हा कडवा मुसलमान होता। त्याला असेतु हिमाचल म्हणजे हिमालयापासून थेट दक्षिणेतील समुद्रापर्यंत मुसलमानांचं राज्य निर्माण करायचं होतं। आयुष्याच्या शेवटी जिहाद करून पुण्य कमवावं असे त्या तीव्र धर्मवेड्या औरंगजेबाची इच्छा होती। म्हणूनच मुसलमानांच्या दृष्टीने पाक असलेला म्हणजे पवित्र असलेला रमजान महिन्याच्या 2 तारखेस म्हणजे 4 सप्टेंबर 1681 रोजी बादशाहने अजमेरहून बुरानपुराकडे निघण्याची आज्ञा दिली। 8 सप्टेंबर 1681 रोजी औरंगजेब आपल्या प्रचंड सैन्याचा लवाजमा घेऊन दक्षिणेकडे निघाला। दक्षिणेत शिवाजी राजेंचं स्वराज्य होतं। हे स्वराज्य त्याच्या डोळ्यात सतत खुपत होतं। राजांचं स्वर्गवास झाल्यावर आपण मराठ्यांवर सहज ताबा मिळवू शकू, त्यांचं राज्य आपल्या राज्यात जोडून घेऊ शकू असा विचार औरंगजेब करीत होता। पण झालं उलटच। संभाजीराजांनी बुरानपूर लुटलं। बुरानपूर औरंगजेबाच्या दृष्टीनं फार महत्त्वाची व्यापारपेठ होती। ती हंबीरावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पार धुळीस मिळवली होती। ही औरंगजेबाच्या मनाला झालेली फार मोठी जखम होती। यात भर म्हणून मराठे छोट्या छोट्या तुकड्यांनी येऊन मोगलांच्या मुलकात सतत हल्ले करून त्यांना देमाय धरणे ठाय करून सोडत होते। एवढ्या मोठ्या मुघल सैन्यावर हल्ला चढून एकही सैनिक न गमवता पसार व्हायचे याचा औरंगजेबाच्या डोक्याला ताप होत होता। हे कमी होतं म्हणून की काय औरंगजेबाचा मुलगा अकबर संभाजीराजांच्या आश्रयाला गेला होता। या घटनेमुळे तर औरंगजेबाचा तेप आपड झाला, आगीत तेल ओतावं अशीच घटना होती ही। अकबर संभाजीराजांकडे जाणार आहे हे कळताच त्याला अडवण्यासाठी औरंगजेबाने खूप प्रयत्न केले, पण अकबर त्याच्या हाती लागला नाही। अकबर आणि संभाजीराजे यांची जुनी ओळख होती। जेव्हा संभाजीराजे औरंगजेबाकडे 5000 मनसबदार म्हणून राहिले होते तेव्हा अकबर आणि संभाजीराजे यांची छान मैत्री झाली होती। त्यावेळी अकबर आणि संभाजीराजे दोघे वयाने लहान होते। अकबर मोठा झाल्यावर त्याला औरंगजेबाचं वागणं असह्य झालं। अकबर संभाजीराजांशी असलेली जुनी मैत्री आटून संभाजीराजांकडे मैत्रीचा हात घेऊन आला होता। त्याच्याबरोबर राजपूत सरदार होते। अकबराचे आणि राजपूतांचे मिळून 300 ते 400 सैनिक होते। सुधागड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या धोंडसे येथे अकबर आणि त्याच्या सैनिकांची सोय संभाजीराजाने केली होती। संभाजीराजे आणि अकबर यांच्यात लहानपणी मैत्री होती। लहानपणी मैत्री निखळ असते। आता मात्र दोघेही वयाने मोठे झाले होते। एवढ्या वर्षात अकबराचा स्वभाव कसा झाला असेल याची कल्पना संभाजीराजांना नव्हती। संभाजीराजांना मैत्रीपेक्षा स्वराज्याची चिंता असल्याने त्यांनी अकबराला पारखून घेण्यासाठी लांब ठेवलं। अकबराला वाटलं होतं की संभाजीराजे आपल्या लगेच भेटायला येतील, आपल्या औरंगजेबाविरुद्ध लढायला मदत करतील। आपण शहनशहा झाल्यावर संभाजीराजांना मदत करू अशी स्वप्न तो बघत होता। पण संभाजीराजे आता मोठे झाले होते, त्यांना त्यांच्या स्वराज्याची काळजी होती। अकबर त्यांचा लहानपणाचा मित्र जरी असला तरी तो शेवटी स्वराज्याचा शत्रू असणाऱ्या औरंगजेबाचा मुलगा होता। संभाजीराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने अकबराच्या रूपाने फेकलेले जाळं कशावरून असेल हा विचार संभाजीराजांच्या मनात घोळत होता। म्हणून अकबराने मागची निश्चित बातमी कळल्याशिवाय ते अकबराला भेटणार नव्हते। एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावावा हा विचार करून औरंगजेब प्रचंड सेनासागर बरोबर घेऊन दक्षिणेत उतरला। औरंगजेब बुरानपूरकडे जाताना एवढा फौज फाटा कशासाठी घेऊन गेला असावा, त्यामागचं कारण काय होतं? औरंगजेबाला वाटलं आपण एवढा लवाजमा घेऊन निघालो तर मराठे त्यांच्या सैन्याच्या महासागराने दिपून जातील आणि त्यांच्यातील लढण्याची क्षमता कमी होईल हे होतं। त्यांच्या विचारानुसार मराठ्यांच्या मनात खरंच त्यांचं एवढं सैन्य बघून धडकी भरली होती का? त्यांचं अवसान गळालं होतं का? औरंगजेबाला वाटलं होतं असं काही घडलं नाही। मराठ्यांवर याचा काही परिणाम झाला नाही, कारण त्यांना सुरुवातीपासूनच मोगल सैन्याबद्दल अदमास होता। म्हणून तर त्यांनी गनिमिकावा ही युद्धनीती वापरली। मराठी शत्रू चारही बाजूंनी छोट्या छोट्या तुकड्यांनी हल्ला करत त्यामुळे शत्रू गोंधळायचा। मराठे मोगलांसारखे आपले सैन्य तेवढे बाजारभुंगे कलावंतीने आपल्याबरोबर वागवत नसत, त्यामुळे शत्रू हल्ला केल्यावर जेवढा बाजार लुटून नेता येईल तेवढा लुटून शत्रू सावध व्हायच्या आत त्यांना पसार होता येत असे। डॉक्टर जॉन फ्रान्सिस जेमिली करेली यांनी 1689 ब्रह्मपुरी ते गलगली असा प्रवास करणाऱ्या मोगल सैन्याचं विराट स्वरूप बघून ते किती विराट होतं याचं वर्णन केलं आहे। छावणीचा विस्तार 30 मैलांपर्यंत होता, म्हणजे सुमारे 48 किलोमीटर एवढा होता। या छावणीत 250 बाजार होते। लढाऊ फौज 60,000 स्वार व 1,00,000 पायदळ होतं। ओझं ओढायला 50,000 उंट 3,000 हत्ती होते।
नोकर चाकर कारागीर अशा सगळ्या लोकांची मोजणी केली तर औरंगजेबाच्या फौजेत जवळजवळ 5 लाख लोक होते। औरंगजेबाच्या फौजेप्रमाणे त्याचा तंबूसुद्धा डोळे दिपवणारा होता। औरंगजेबाने हे सगळं मुद्दाम केलं होतं पण त्याचा काही उपयोग झाला नाही। तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि जे आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी सबस्क्राइब करायला विसरू नका। आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। जय शिवराय, जय महाराष्ट्र।